बघा, 2/3 या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे 2/3 चा गुणाकार व्यस्त मिळेल असा प्रश्न. 2/3 चा गुणाकार व्यस्त म्हणजे 2/3 चा इथं प्रथमतः गुणाकार व्यस्त शोधा, तो 3/2. गुणाकार व्यस्त या प्रक्रियेमध्ये छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी मांडावा लागतो. आता या गणिताची मांडणी करता आली म्हणजे गणित केल्यावर गेला. 2/3 या संख्येला उदाहरणार्थ एक्स या संख्येने गुणले म्हणजे 2/3 चा गुणाकार व्यस्त मिळतो, म्हणजे उत्तर 3/2 मिळते असा प्रस्तुत गणिताचा अर्थ. एक्स 2 सोबत गुणिला आहे, गुणाकार 2x छेदस्थानी 3, समोर 3/2. आता 2x एकटे करा 3, परस्पर विरुद्ध बाजून जाताना या पदासोबत गुणिला स्वरूपात घ्या. लक्ष द्या, 2x बराबर हा गुणाकार 3×3 9 छेदस्थानी 2. आता एक्स ला एकट करा, 9/2 कडे जातानी गुणिला असलेले 2 आता भागीला एक्स बराबर काय, तर 9/4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे का, त्यांनी करा. लक्ष द्या, 2/3 या संख्येला 9/4 या आलेल्या अपूर्णांकाने गुणले असता उत्तर 3/2 म्हणजे 2/3 चा गुणाकार व्यस्त मिळते का, पडताळा. हे 2 अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाचा. आता याला संक्षिप्त रूप द्या, 3×3 18, 2×2 12, 3/2 हे उत्तर येतानी दिसते. म्हणून 2/3 या संख्येला 9/4 या संख्येने गुणावे म्हणजे 2/3 चा गुणाकार व्यस्त मिळेल. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 9/4 पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे. ओके, व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर मला जरूर सेंड करा, तात्काळ ते प्रश्न सोडून दिले जातील. ओके.